माझं ऍक्च्युअली खरंच बॅड लग आहे, कारण की 125 लग ती गाडी, मी 2-3 दिवसानंतर आलो त्याची किंमत 1.5 लाख झाली, आणि बुक केल्याच्या नंतर बिलिंग झाली नव्हती, मी फक्त डाऊन पेमेंट भरून बुक केली होती. तर दुसऱ्या दिवशी मला परत कॉल आला की गाडीची किंमत. तर पप्पाला तर स्कूटी चालवता, मग मी तुला बऱ्याच दिवसापासून शिकायची होती स्कूटी, तर तू शिकशील का त्या गाडीवर? तर आमच्याकडे आता ते कर्टन देते बाजूला काढायला, आता गाडी मागे आली तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. बर्थ डेट म्हणजे बर्थ डेट पण इकडे आली, यांची अनिव्हर्सरी पण आली. वा, क्रिएटिव्ह होता. चलो चलो, कोणता मूवी बघतो यार आपण, नाव विसरतो. आदिपुरुष, आदिपुरुष. तर गाईज, अशा प्रकारे आम्ही मूवी बघितलंय आता, एकदम जेन्युइन रिव्ह्यू. पप्पा कसा होता मूवी? हॅलो सखींनो आणि सख्यांनो, कसे आहात सगळे? भारी असणार. तर आजचा व्लॉग खूप जास्त स्पेशल आहे, कारण की तुम्हाला माहिती आज मम्मी पप्पाची अॅनिव्हर्सरी आहे, आणि एक मम्मी पप्पाला मी आज खूप मोठं नाही, ॲक्च्युली छोटंसं आहे, छोटं एक सरप्राईज देणार आहे. मी त्यांच्यासाठी चेतक बुक केली इलेक्ट्रिक स्कूटी, कारण की माझ्याकडे पहिले एक बाईक होती पॅशन प्रो, त्यानंतर मी कार घेतली, पण माझ्याकडे स्कूटी नव्हतीच, आणि पप्पांना पण स्कूटी हवी होती बऱ्याच दिवसापासून, पण त्यांनी काही घेतली नाही, तर म्हटलं ठीक आहे यावेळेस आपण त्यांना अॅनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून एक स्कूटी देऊ. तर आता मी स्कूटी बुक करून झाले, सगळं झालं, आता डिलिव्हरीला त्यांना घेऊन जाणार आहे. सो लेट्स सी त्यांच्या रिॲक्शन कसे असतील, काय असतील. आणि अशा प्रकारे मी रेडी झालो आहे, पॅन्ट बरोबर. तर कमेंट करून सांगा तुम्हाला कसं दिसतं आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, सखी अँड सकाळची ॲडमिशन ओपन आहेत. जर तुम्ही आणखीन पण ॲडमिशन केलं नसेल तर लगेच ॲडमिशन करा, कारण की फर्स्ट बॅचवरतीच 40% ऑफ आहे, नंतर 40% ऑफ भेटणार नाही आहे, तुम्ही किती जर म्हणलं तरी. ॲडमिशन खूप फास्ट होत आहे, तर मी खाली नंबर देतो आहे, नंबर टॅप करा, सॉरी टॅप नाही करता ना, नंबरवरती लगेच कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा, आणि आजच तुमचं सीट बुक करा. आता मम्मी ते रेडी आहेत, आता मी तिकडे जातो, डिलिव्हरी घेतो आणि तुम्हाला दाखवतो काय रिॲक्शन सगळ्यांच्या. चलो. तर सखींनो आणि सख्यांनो, आता हार घेतला आम्ही, आणि मी पप्पा मम्मी ऋतुराज युवी सम्राट आम्ही सगळे मिळून चाललो आहे गाडी घेण्यासाठी. तर गाईज, गाडी ही नाही आहे, गाडी तिकडे बाहेर उभं आहे, त्या तिकडे आतमध्ये घ्यायला सांगतो. कसं वाटलं गिफ्ट? छान, भारी आहे ना? कसं वाटलं पप्पा? ओके, आमची नाही आहे, ठीक आहे, आमची गाडी आणखी आली नाही, आमची आणखी यायची बाकी आहे. तर गाईज, चेतक घेतली आपण, आणि जेव्हा मी गाडी घ्यायचं डिसाईड केलं होतं त्यावेळेस गाडीची किंमत 1,25,000 काहीतरी होती, आणि जेव्हा मी बुक करायला आलो इकडे 2-3 दिवसापूर्वी, तेव्हा त्याची प्राईस 1.5 लाख सांगितली होती मला. आणि मग मी म्हणलं की यार ठीक आहे, माझं ॲक्च्युली खरंच बॅड लग आहे, कारण की 1.25 लग ती गाडी, मी 2-3 दिवसानंतर आलो तर त्याची किंमत 1.5 लाख झाली, आणि बुक केल्याच्या नंतर बिलिंग झाली नव्हती, मी फक्त डाऊन पेमेंट भरून बुक केली होती. तर दुसऱ्या दिवशी मला परत कॉल आला की गाडीची किंमत आता 1,61,000 परत 10,000 वाढली. तर या बाबतीत आपलं नशीब खूप खराब होतं, लग खूप खराब, पण ठीक आहे, डिसाईड केलं होतं की गाडी घ्यायची आहे, तर मग घेऊन टाकली. हो चकुली, कसं वाटते? छान वाटतंय. ऋतुराज, कसं वाटते? मस्त वाटतं. सेकंड गाडी घ्यायची आपल्याला, बऱ्याच दिवसापासून ही घ्यायची प्लॅनिंग होती, आणि खूप दिवसापासून आमचं होतं की यार इलेक्ट्रिक व्हेकल पाहिजे. एक वर्ष पण नाही झालं की दुसरी गाडी झाली, आणि इलेक्ट्रिक गाडी ना आम्हाला खूप दिवसापासून पाहिजे होती, की पेट्रोलचा असला खूप ना, म्हणजे माझी गाडी होतं पेट्रोल किती आहे, तर मला असं वाटतं की एखादी इलेक्ट्रिक गाडी आपल्या घरी पाहिजे, कुठं पण बाहेर जायचं नाही, तुम्ही ते 1 किलोमीटरवरती पण जायचं असेल तर मला 4-व्हीलर घेऊन जावं लागलं होतं, आणि पप्पाची गाडी असेल तर थोडंसं मी कन्व्हिनियंट होऊन जाईल. म्हणजे बरेच लिटरली खूप वर्षापासून एक स्कूटी पाहिजे होती, आणि फायनली झाली. म्हणजे मी जेव्हापासून मला वाटतं 12th तेव्हापासून मला होतं की यार स्कूटी पाहिजे, चांगली गाडी पाहिजे, पण आपण घेतो डायरेक्ट पहिली कारच घेतली, नंतर स्कूटी घेतो. सखींनो आणि सख्यांना, जसं की तुम्हाला माहिती, ॲज अ इन्फ्लुएन्सर माझी झोप नीट होत नाही, कारण की मला रात्री व्हिडिओज एडिट करू लागतात, त्यामुळे माझा स्क्रीन टाईम पण खूप वाढला होता, मला डोळ्याखाली डार्क सर्कल झाले होते, माझ्या डोळ्यावर सूज पण आली होती, माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या पण झाल्या होत्या, पण त्यानंतर मी मामर्थ व्हिटॅमिन सी डेली ग्लो अंडर आय क्रीम यूज केली. लिटरली फक्त 4 वीक्समध्ये 70% डार्क सर्कल्स आणि डोळ्यावरची सूज कमी झाली होती. हे अंडर आय क्रीम व्हिटॅमिन सीने भरलेले आहे, आणि अँटी ऑक्सिडंट्स दे त्वचेला आतून उजळ करते, आणि हळद ज्यामध्ये आहे अँटी इन्फ्लॅमेटरी बेनिफिट्स, आणि यामध्ये ॲलोवेरा पण आहे जे स्किनला स्मूथ आणि शांत करतं. आणि मला या क्रीमबद्दल एक गोष्ट सगळ्यात जास्त आवडते, ती म्हणजे ही मेड सेफ सर्टिफाईड आहे, म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचे हार्मफुल केमिकल्स आणि टॉक्सिन्स नाही आहेत. आणि बऱ्याचदा मला आउटडोर शूट करू लागतं, त्यामुळे माझी स्किन खूप टॅन होते, खूप डॅमेज होते, आणि त्यासाठी मी मामार्थचं व्हिटॅमिन सी डेली ग्लो सनस्क्रीन यूज केलं, जे की SPF 50 आणि PA++ सोबत येतं, त्यामुळे माझ्या स्किनला सूर्यप्रकाशापासून प्रोटेक्शन भेटतं, आणि व्हिटॅमिन सी आणि हळद त्वचेला आतून उजळ
कन्सिडर करू. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही मामा अर्थवरून बाय करता, तुमची ऑर्डर एका वेबसाईटला लिंक असते आणि तुमच्या प्रत्येक ऑर्डर वरती ते एक झाड लावतो. आणि त्यांचं एम आहे की 2025 पर्यंत त्यांना 1 मिलियन ट्रीज लावायचे. जसं की तुम्हाला माहिती की मामाचे प्रोडक्ट अमेझॉन नायका फ्लिपकार्ट वर अवेलेबल आहेत, तसेच ते तुमच्या घराजवळच्या स्टोर वर पण अवेलेबल आहेत. जर तुम्हाला कुठे मामाचे प्रोडक्ट दिसले तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मामाच्या वेबसाईट वरती किंवा ऍप वरती माझा कुपन कोड युज करा 18/2023 आणि मिळवा 20% ऑफ. तर पप्पा तर स्कूटी चालवता, मग मी तुला बऱ्याच दिवसापासून शिकायची स्कूटी, तर तू शिकशील का त्या गाडीवर? ठीक आहे, पहिले थोडस बरं होतं, तुझी तब्येत खराब आहे. जसं तुम्हाला माहिती आहे मम्मीला शुगर खूप जास्त 400+ झाले, तर आता तरी तुझी तब्येत खराब होती तरी पण म्हटलं की ठीक आहे थोडंसं चेंज बाहेर जाऊन येऊ. आता ती बरी झाली 100% तिला पण गाडी शिकवू. तिकडं बोर झाली इकडं. तर गाईस आमच्याकडे आता ते कर्टन नाही ते बाजूला काढायला, आता गाडी मागे आली तुम्हाला जायला दाखवतो. आणि गाडीचा नंबर विषयी तर बोललोच नाही आपण. आपली जी माझी जी फर्स्ट कार होती घेतलेली बलेनो, तिचा नंबर असा होता 3285, त्याची ॲडिशन होती 18 म्हणजे माझं बर्थडे. तर मला असं वाटतं की आपण गाडीची ॲडिशन 18 यायला पाहिजे, पण तिचा नंबर असा आहे 944, त्याची ॲडिशन 19 होते, एकने जास्त. एक जर विजिट करून आला असता तर आपल्याला परत 18 ॲडिशन भेटली असती, पण इकडे पण परत काढलं होतं. गाईज इकडे काहीतरी आता मम्मीने काहीतरी काढली इकडे बजबरी. कसं मम्मी? आज 16 तारीख आहे म्हणजे 4 + 16 म्हणजे आज 16 तारीख तुमची अॅनिव्हर्सरी आणि 9/18 म्हणजे माझं बर्थडे, म्हणजे बर्थडे पण इकडे आली, यांची अॅनिव्हर्सरी पण आली. वा क्रिएटिव्ह होता. कडक कडक कसं वाटतंय लाईट वगैरे बरं वाटेन गाडी? थँक्यू थँक्यू. पण खरं माझ्या मागच्या गाडीचा जो नंबर आलता तो 3285 आलता, त्याची ॲडिशन होती 18 आणि ह्याची ॲडिशन 19 झाली. तर मला असं हवं होतं की ह्याची पण ॲडिशन 18 यायला पाहिजे, पण ठीक आहे काही विषय नाही 19. काहीतरी नवीन विषय काढला आहे या गाडीला, चावीच नाही म्हणजे अशी माझ्या कारसारखी ॲडवटिंग चावी, फक्त पॉकेटमध्ये ठेवायची आणि गाडी सुरू झाली तिला असं काही लावायची गरज नाही. खूप आता मला पाहिजे काय फीचर्स आहेत तसे मी तुम्हाला दाखवेल या ब्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लेट्स सी. तर गाईज अशा प्रकारे डिलिव्हरी झालेली आहे, गाडी बाहेर येते. पप्पांना आणखी गाडी चालवत येत नाही कारण की इलेक्ट्रिक आहे, भीती वाटते आहे. तर पप्पांना आता शिकवायला लागेल आणि मम्मीला पण ही गाडी शिकवायची आहे. तर बघू थोडंसं पहिले मम्मीची तब्येत ठीक झाली की मम्मीला पण स्कूटी शिकू. हॅलो ऋतुराजला झाली. हां तर गाडी कोण घेऊन चालली आता? ऋतुराज तू पण चालले पण तुमचं कसा? काही विषय नाही. ठीक आहे आता आम्ही कारमध्ये आलो, आम्ही कारमध्ये जातो, ऋतुराज येतो स्कूटीवरती. कर रे भाऊ चालू देईल भाऊ, मी देईल तुला. चल तिकडे गेल्यावर आपण सगळे टेस्ट ड्राइव्ह घेऊ. ठीक आहे हा तू पण हे चालू कर भाऊ, जरा दाखव कशी दिसते, कडक दिसते मग गाडी. काहीच कमेंट करून सांगा गाडी कशी वाटली. कडक आहे चलो तो अभी बाबरे आरामात घेऊन या, आरामात घेऊन या. टेस्टिंग झाली, ब्रेक टेस्टिंग झाली, काही विषय नाही. ठीक बाय बाय बाय, मिळते घर पे चलो. कडक पहिल्या गाडीची पूजा करायची बाकी, आता आम्ही पहिले गाडीची पूजा करतो मग बघू पुढे काय. तर गाईज गाडी घरी आलेली आहे आणि आपल्यासोबत हे नव्हते कारण की आमच्या ॲडमिशन चालू होते आणि त्यामुळे कोणतं बाहेरून आलं ना कोणतरी. हो कुठून आलं होतं? वैजापूरून ॲडमिशनसाठी आलो होतं, त्यामुळे त्यांना येता आलं नाही. तर आता हार वगैरे आम्ही तिकडेच काढला, पण आम्हाला नारळ वगैरे फोडायचं बाकी होतं, पूजा बाकी होती गाडीची. तर आता आम्ही पूजा करून घेतो पहिले, चलो. लाइव रिव्ह्यू. हा एकदम स्मूथ आहे, मक्कल. तर मम्मी पप्पा पण घे पप्पा एक मारून राऊंड, जमती आता जमतीये बेस्ट. गाडीची ऍड चालली आहे. कशी वाटली मम्मी? एकदम छान, भारी वाटली, स्मूथ. कशी पप्पा? हो चांगली. काय रिव्ह्यू, कसं वाटलं?
पेट्रोल पेक्षा बरे ब्रेक ब्रेक तेच विषय पेट्रोल पेक्षा भारी आहे पण हे कळत नाही की गाडी चालू की बंद आहे. थांब एक मिनिट एक मिनिट. तर गाईज आता डायरेक्ट जेवण झाले आणि आम्हाला अशी ऑफर होती जर हे मोबाईल सगळे याच्यामध्ये ठेवले तर आम्हाला हे भेटेल. त्यामुळे आमचा आत्तापर्यंतचा व्लॉग राहिला आहे. आम्हाला फ्रूट सॅलड भेटले का कॉम्प्लिमेंटरी कारण की आम्ही सगळे मोबाईल याच्यामध्ये ठेवले होते पूर्ण जेवण होईपर्यंत ठेवले होते म्हणून. येस आणि कुठे गेले आणि आता आपण थोडंसं चेंज केलं कारण आता आपलं मूवी बघायला जायचं आहे तसं कम्फर्टेबल. तर गाईज आता लेट झाले आपण 15 मिनिट त्यामुळे चलो चलो कोणता मूवी बघतो यार आपण नाव विसरतो आदिपुरुष आदिपुरुष आज आज लेट झालं चलो काय करतो पप्पा पण जगत आहे तर गाईज अशा प्रकारे आम्ही मूवी बघितलाय आता एकदम जेन्युइन रिव्ह्यू. पप्पा कसा तो मूवी? अरे की पप्पा अख्ख्या मूवी मध्ये झोपलेले होते थोडं पण मला वाटतं फक्त स्टार्ट बघितले 10-15 मिनिट नंतर सगळे झोपलेले होते. आता नंतर कोण अरुद्राज सांग आतापर्यंत सगळ्यात पप्पाच रामायण. बापरे खरंच गाईज तुमचे मी 250 रुपये वाचवतो जाऊ नका खरंच जाऊ नका पिक्चरला. मम्मी कसं होतं मम्मीला आवडलं असेल? हा मम्मीला आवडलं असं पण म्हणजे कारण की आमच्या एक्सपेक्टेशन जास्त होत्या. तुम्हाला कसं वाटलं बोला त्यांना पण काही बघायची इच्छा नव्हती तर म्हणजे ओके ओके रेटिंग 10 पैकी आपण त्याला फक्त 3 देऊ ते पण जाऊ द्या गाईज नका बघू पण नका बघू. वी पण झोपून गेली होती पप्पा आणि वी झोपून गेले होते. आम्ही बघितला पिक्चर कारण की आम्ही पैसे भरले होते आणि आम्हाला शेवटपर्यंत बघायचा होता की आणखी काय याच्यामध्ये. चलो अशा प्रकारे अॅनिव्हर्सरी झालेली आहे आता घरी सोडतो व्लॉग एडिट करतो पोस्ट करतो आणि विसरू नका सगळ्यां सकाळचे ऍडमिशन चालू आहेत. आता सकाळपासून आम्हाला परत ऍडमिशनचं काम करायचे तर इकडे खाली नंबर दिलाय नंबर कॉन्टॅक्ट करा ऍडमिशन आजच करून टाका.